प्रबोधनाची मालिका म्हणून हा कार्यक्रम फेसबुकवर घेण्यात येत आहे. त्यात प्रामुख्याने आमचे मित्र राहुलजी खांडेकर, त्यांचे सर्व सहकारी फार चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम राबवत आहेत, त्यामुळं त्यांना मनस्वी शुभेच्छा देतो. महाराष्ट्रातील वैचारिक जो अभिसरणाचं जे काम आहे, ते अभिसरणाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये ही मंडळी करत आहे, ही वाखाणण्यासारखी बाब आहे. आणि म्हणून त्याचाच भाग म्हणून आज मला जो विषय दिलेला आहे, तो विषय म्हणजे छत्रपती शाहू महाराज सामाजिक लोकशाहीचे प्रणेते, अर्थात त्यांचे आरक्षणाचे धोरण. या विषयावर मी आज आपणासमोर माझे मत व्यक्त करणार आहे. त्यानिमित्तानं या कार्यक्रमाला जे फेसबुक लाईव्हमध्ये जे जे उपस्थित झालेले आहे, त्यांचं पुनश्च अभिनंदन करतो, धन्यवाद देतो, स्वागत करतो. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे शाक्यसिंह तथागत गौतम बुद्ध, सामाजिक क्रांतीचे अग्रदूत क्रांतिबा ज्योती फुले, बहुजनांचे राजे छत्रपती शाहू महाराज तथा विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन. सामाजिक लोकशाही म्हणजे नेमकं काय, तर या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने 1994 साली छत्रपती शाहू महाराज द पिलर ऑफ सोशल डेमोक्रेसी नावाचं पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये शाहू महाराजांच्या विविध कार्यावर, इंग्रजीमध्ये ते पुस्तक आहे, त्यांच्या कार्यावर, त्यांच्या विविध पैलूवर वेगवेगळ्या लोकांनी प्रकाश टाकलेला आहे. आणि त्याचा संपूर्ण गोषवारा म्हणून त्या पुस्तकाचं नामाभिधानच छत्रपती शाहू महाराज पिलर ऑफ द सोशल डेमोक्रेसी असं त्यांनी नाव दिलेलं आहे. आता ही सोशल डेमोक्रेसी म्हणजे काय, तर या संदर्भामध्ये आपण त्याची व्याख्या जर समजून घेतली, तर मग नंतर शाहू महाराजांचं हे सामाजिक लोकशाहीचे प्रणेते त्यांना कसे म्हणता येईल, ही संकल्पना आपल्याला लक्षात येईल. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेची निर्मिती केल्यानंतर घटना समितीला ती घटना 25 नोव्हेंबर 1949 साली सुपूर्द केली. आणि ती घटना सुपूर्द केल्यानंतर त्या दिवशी त्यांचं त्या घटना समितीमधलं बोधिसत्व बाबासाहेबांचं शेवटचं भाषण आहे. त्या भाषणामध्ये त्यांनी असं सांगितलं की राजकीय लोकशाही आपण या घटनेच्या माध्यमातून भारतामध्ये प्रस्थापित करत आहोत, पण या राजकीय लोकशाहीचा पाया जर सामाजिक लोकशाही असणार नाही, तर त्या राजकीय लोकशाहीला काही महत्त्व असणार नाही. आणि मग त्याची सामाजिक लोकशाही काय आहे, तर त्याची व्याख्या बाबासाहेबांनी सांगितलेली आहे. सामाजिक लोकशाही म्हणजे संपूर्ण समग्र भारतीय समाजामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ही मूल्य रुजवण्याची गरज आहे, तरच त्या अर्थाने, खऱ्या अर्थाने तो भारतीय समाज ज्यामध्ये सामाजिक लोकशाही स्थापित होईल. आणि हेच हीच व्याख्या बाबासाहेबांनी 1936 सुद्धा आपल्या अनिहिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथामध्ये सुद्धा नमूद केलेली आहे. तर माझं तत्वज्ञान काय, तर माझं तत्वज्ञान समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायावर आधारलेल्या समाजाची निर्मिती केली पाहिजे, आणि एका टोकातील समाज दुसऱ्या टोकांपर्यंत त्यांच्याशी बंधुभाव आणि त्यांच्याशी संवाद, मोकळेपणाने संवाद झाला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका बाबासाहेबांनी 1936 अनिहिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथामध्ये सुद्धा नमूद केलेली आहे. तर ही सामाजिक लोकशाही म्हणजे शाहू महाराजांनी ही सामाजिक लोकशाही आपल्या संस्थानामध्ये
मूर्त स्वरूपामध्ये निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले का? तर तसे प्रयत्न केले असतील तर त्यांना सामाजिक लोकशाहीचे प्रणेते आपण म्हणू शकतो. तर ते कशा पद्धतीने त्यांनी ते प्रयत्न केले हे समजून घेणं आपल्याला अगत्याचं आहे. ज्याप्रमाणे ब्रिटिश भारतामध्ये ब्रिटिशांनी 1813 साली सर्वांना शिक्षणाचा समान अधिकार मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी कायदा पास केला 1813 आणि 1818 पेशवाई नष्ट झालेली. तत्पूर्वी 1813 ब्रिटिशांनी भारतामध्ये हा कायदा पास केला की सर्वांना शिक्षणाचा समान अधिकार मिळाला पाहिजे. सर्व मग तो समाज विविध जातीचा, विविध धर्माचा, विविध भाषा बोलणारा असला तरी त्या सर्वांना समान संधी प्राप्त झाली पाहिजे शिक्षणामध्ये. त्याचाच भाग म्हणून 1827 जन्मलेले क्रांतिज्योती फुले यांना शिक्षणाची संधी प्राप्त झाली आणि यांना शिक्षणाची संधी एका स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये ती शिक्षणाची संधी प्राप्त झाली आणि त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर त्या शिक्षणाचं महत्त्व त्यांना समजलं. त्याचाच भाग म्हणून त्यांनी 1882 साली इंग्रजाकडे हंटर आयोगासमोर साक्ष देताना सांगितलं की या संपूर्ण भारतातील आणि विशेषत्वाने महाराष्ट्रातील सर्व सामाजिक घटकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी प्रथमतः फुल्यांनी केलेली 19 ऑक्टोबर 1882 साली केली त्यांनी. मग या मागणीचा सर्वार्थाने पुरस्कार करण्यात आला नाही कारण ब्रिटिशांच्या अखत्यारीत असणारे काही उच्चवर्णीय अधिकारी आणि ब्रिटिशांना त्यांनी समजावून सांगितलं की उच्चवर्णीय वरचा वर्ग जो आहे तो शिक्षण घेतला तर ते झिरपत झिरपतर शिक्षण खालच्या थरापर्यंत येईल अशा प्रकारची मांडणी त्यावेळेस करण्यात आली होती. पण काही अंशी फुल्यांची ही जी मागणी पर्यायाने काही अंशी लोकांनी ती मान्य केली होती ब्रिटिशांनी आणि त्याचाच भाग म्हणून फुल्यांनी या पुण्यामध्ये म्हणजे या संपूर्ण तथागतिक बहुजन समाजाला शिक्षणाची द्वारं त्यांनी मोकळी केली आणि प्रथमतः त्यांनी मुलींसाठी शाळा सुरुवात केली, स्त्रियांसाठी. कारण म्हणतात की कुटुंबामध्ये स्त्री जर शिकली तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होऊ शकतो आणि संपूर्ण कुटुंब हे सज्ञान आणि सुशिक्षित होऊ शकतं. म्हणून त्यांनी प्रथमतः शिक्षणाची द्वारं ही महिलांना उघडी केली. हे मोफत आणि सक्तीचं शिक्षण, हे मोफत आणि सक्तीचं शिक्षण त्याचाच भाग म्हणून शाहू महाराजांनी त्या शिक्षणाचा प्रचार प्रसार करण्यासाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण आपल्या संस्थानामध्ये त्यांनी ते सुरू केलं. आणि जे कुणी शिक्षण घेणार नाही, जे कुणी आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही त्यांना 1 रुपयाचा दंड करण्यात येईल अशा प्रकारची भूमिका शाहू महाराजांनी घेतली. त्यापाठीमागचा उद्देश हा होता की बहुजन समाजातील लोकांनी, जास्तीत जास्त लोकांनी शिकलं पाहिजे आणि त्या शिक्षणामुळे त्यांच्यामध्ये प्रगल्भता निर्माण होते, त्यांना योग्य अयोग्य काय याची जाणीव निर्माण होते आणि आपले अधिकार आणि कर्तव्य याच्या बाबतीत ते सजग होतील. म्हणून त्यांनी याच्यावर सगळ्यात जास्त जोर दिला आणि त्यासाठी मग त्यांनी काय केलं की मग अशी विद्यार्थी की जे गरीब आहेत, ते दुर्लक्षित आहेत, बहुजन समाजातली मंडळी आहेत, तर यांना शिक्षणासाठी यांच्याजवळ पैसा नाही आहे, यांची आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे, मग अशा लोकांना त्यांनी काय केलं की मी मोफत मी शिक्षण देईन आणि त्यांच्यासाठी मग निरनिराळे जातीच्या लोकांसाठी त्यांनी हॉस्टेल्स निर्माण केले, बोर्डिंग्स हॉस्टेल्स 1901 पासून. हे केव्हा शाहू महाराजांच्या लक्षात आलं, तर ज्यावेळेस शाहू महाराज लंडनला जाऊन आले 1901 साली आणि लंडनमधून जाऊन आल्यानंतर तिथली समाजव्यवस्था न्याहाण्यात आली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ब्रिटिश लोक ही शिकलेली आहेत आणि शिकलेली असल्या कारणास्तव त्यांच्यामध्ये अशा प्रकारचा उच्चनिष्ठेचा भाव किंवा त्यांच्यामध्ये जातीव्यवस्था वगैरे असला काही प्रकार नाही. तर हे आपण जर आपल्या संस्थानामध्ये अशा प्रकारचं बहुजन समाजाला शिक्षण जर आपण दिलं
तर त्यांच्यामध्ये एक मोठी जाज्वल्य अशी एक भावना निर्माण होईल आणि योग्य काय अयोग्य काय आपले अधिकार काय आपले कर्तव्य काय याबद्दल त्यांच्यामध्ये जाणीव निर्माण होईल। म्हणून त्यांनी परतल्यानंतर 1901 पासूनच वेगवेगळ्या जातींसाठी विविध हॉस्टेल्स त्यांनी निर्माण केलेले। तर पहिल्यांदा त्यांनी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हॉस्टेल 1901 साली त्यांनी निर्माण केलं, त्याच्यानंतर त्यांनी लिंगायत हॉस्टेल निर्माण केलं, मुस्लिमांसाठी त्यांनी हॉस्टेल निर्माण केलं, चर्मकार आणि ढोर समाजासाठी त्यांनी हॉस्टेल निर्माण केलं, ख्रिश्चनांसाठी त्यांनी हॉस्टेल निर्माण केलं, अशा विविध जातींसाठी। मग त्याच्यामध्ये जैन समाजाची मंडळी असतील, त्याच्यामध्ये सारस्वत ब्राह्मण यांच्यासाठी सुद्धा त्यांनी हे हॉस्टेल्स निर्माण केले। उद्देश हा होता की गरीब विद्यार्थी त्या हॉस्टेलमध्ये राहतील आणि त्यांना शिक्षणाची संधी प्राप्त होईल, ते शिक्षण घेतील, हा महत्त्वाचा उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर होता। एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर 1894 जेव्हा राज्याची सूत्र त्यांनी हातात घेतली, अगदी विसाव्या वर्षी जेव्हा ही राज्याची सूत्र हातात घेतल्यानंतर त्यांनी आपल्या संस्थानामध्ये फेरफटका मारला आणि या फेरफटका मारल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या संस्थानामध्ये जे राज्यकारभार चालवला जातो त्या राज्यकारभारामध्ये एकाच जातीचं वर्चस्व या राज्यकारभारामध्ये पाहायच त्यांना मिळालं। म्हणजे एकाच जातीचं वर्चस्व असेल तर मग बाकीच्या जातींना प्रतिनिधित्व तसं कसं प्राप्त करता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी विचार केला। आणि त्यांना प्रतिनिधित्व बहुजन समाजातल्या लोकांना द्यायचं असेल तर त्यांनी म्हणून 26 जुलै 1902 त्यांनी आरक्षणाची तरतूद केली आणि आपल्या संस्थानामध्ये तसा गॅझेटमध्ये कायदाच पास केला 26 जुलै 1902। त्यांनी कारण त्यांनी पाहिलं आपल्या संस्थानामध्ये जे राज्यकारभारामध्ये दोन प्रकारचा राज्यकारभार चालला जातो, खाजगी व्यवस्थेमध्ये आणि जे ज्याला म्हणतात की ॲडमिनिस्ट्रेशन पर्सनल ॲडमिनिस्ट्रेशन त्या विभागामध्ये, दोन्ही विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एका जातीचं प्राबल्य होतं। 71 लोक ब्राह्मणांची 71 लोक अधिकारी ह्या पर्सनल ॲडमिनिस्ट्रेशनच्या विभागामध्ये होती आणि खाजगी संस्थाना खाजगी जे विभाग होता त्याच्यामध्ये 46 लोक हे एक जात ब्राह्मण समाजाची होती। मग बाकीच्यांचा शिरकावच बहुजन समाजातल्या लोकांचा तिथे शिरकाव नव्हता, म्हणजे शून्य प्रतिनिधित्व तिथं होतं। म्हणजे राज्यकारभारामध्ये त्यांचं शून्य प्रतिनिधित्व, शिक्षणामध्ये त्यांचं शून्य प्रतिनिधित्व, मग हा बहुजन समाज कसा सुधारला जाईल किंवा तो कसा अग्रेसर होईल या दृष्टिकोनातून शाहू महाराजांनी विचार केला। आणि मग त्यांनी 26 जुलै 1902 पहिल्यांदा हे आरक्षण जाहीर केलं। आणि आरक्षण जाहीर केल्यानंतर ज्यांना आपण सुधारणावादी म्हणतो ते सुधारणावादी नेते म्हणजे जे न्यायमूर्ती रानडे त्यावेळेस धुळ्यामध्ये कार्यरत होते, धुळ्यामध्ये अधिकार पदावर कार्यरत होते। त्यावेळेस त्यांनी असं मत व्यक्त केलं की तेथील सबनीस नावाच्या एका अधिकाऱ्यांना त्यांनी विचारलं की काय हो आता हे बहुजन समाजातली मंडळी शाहू महाराजांनी नियुक्त केल्यानंतर त्या नियुक्तीमध्ये म्हणजे त्या काळामध्ये भास्करराव जाधव जे बी ए शिकलेले होते, जे बहुजन समाजातले होते, मराठा समाजाचे होते, त्यांची नियुक्ती सरनोबत या पदावर शाहू महाराजांनी केली तेव्हा सगळ्यांच्या भुव्या उंचावल्या गेल्या। विचारेसारखे म्हणजे दाजीराव विचारे यांना जे मुंबईच्या म्हणजे बांधकाम विभागामध्ये ब्रिटिश सरकारामध्ये ते कार्यरत होते त्यांना बोलावून त्यांनाही आपल्या खाजगी व्यवस्थेमध्ये त्यांना अधिकार पदावर नियुक्ती दिली। हे जेव्हा झालं तेव्हा न्यायमूर्ती रानडेने सबनीसांना विचारलं अशा प्रकारचा हा भास्करराव जाधव किंवा विचारे हे कार्य करताना कुशलतेने कार्य करू शकतील का आपल्यासारखं, अशा प्रकारचं म्हणजे विरोधाची भूमिका न्यायमूर्ती रानडेंनी त्यावेळेस व्यक्त केली होती। म्हणजे या लोकांचा असा अट्टहास होता की आमचंच ब्राह्मण समाजाचं आधिपत्य या संपूर्ण क्षेत्रामध्ये असलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका या लोकांनी मांडली होती। एवढंच नव्हे तर जे एक नामांकित वकील, जे सांगलीचे नामांकित वकील अभ्यंकर, हे अभ्यंकर वकील म्हणजे कोण, आज आपण ते राजश्री नावाची जी राजश्री की जयश्री नावाची जी एक नटी होती तिने काम केलं होतं
एका याच्यामध्ये, तर तिचे ते मला वाटतं पणजोबा. तर हे एक नामांकित वकील यांनी त्यावेळेस शाहू महाराजांना कडे आले आणि शाहू महाराजांकडे त्यांनी हे विरोधाची भूमिका व्यक्त केली. शाहू महाराज तुम्ही असं सर्व लोकांना अशा नियुक्त्या देत असतील तर मग हे बाकीच्या ब्राह्मणांचं कसं काय होणार. तर शाहू महाराजांनी जे ब्राह्मण ज्याची लोकसंख्या संस्थानामध्ये फार कमी प्रमाणामध्ये, उच्चवर्णीयांची लोकसंख्या 9 लाखामध्ये 26,000 केवळ लोक होती, उच्चवर्णीय लोक त्या संस्थानामध्ये 9 लाखामध्ये, आणि या 26,000 लोकांचं प्राबल्य एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होतं तिथं, तर यांचं प्राबल्य कमी करून म्हणजे समानतेच्या दृष्टिकोनातून सर्वांना तिथे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे अशी भूमिका शाहू महाराजांनी घेतली होती. आणि म्हणून अभ्यंकर जेव्हा विचारले तर त्यावेळेस शाहू महाराजांनी ते आपल्या गाडीमध्ये अभ्यंकराला घेतलं, त्यांनी काही बोललं नाही, त्यांना म्हटलं चला आपण राजवाड्याकडे निघूया. आणि राजवाड्याच्या बाजूला मोठा एक तबेला होता, त्या तबेल्यामध्ये अभ्यंकरांना घेऊन गेलं शाहू महाराजांनी. आणि त्या तबेल्यामध्ये त्यांनी दाखवलं, मुतद्दारांना सांगितलं की जेवढे घोडे आहेत ते घोडे मोकळे करा आणि त्यांना चंदादानी जो आहे ते त्यांना द्या. तर अशा प्रकारचं त्यावेळेस त्या घोड्यांना तो चारा किंवा तो चंदा देण्यामध्ये आला खाण्यामध्ये, तर त्यावेळेस त्याच्यातली जी तगडी घोडी होती ते तगडे घोडे ते सगळे एकसारखे एका याच्यात धावत आली आणि ते चंदी ते दिलेली होती त्यांनी ती फस्त केली. पण जे मरतुकडे घोडे होते, जे अशक्त घोडे होते, त्यांना मात्र खायला मिळालंच नाही. हे प्रत्यक्षदर्शी ही गोष्ट अभ्यंकराच्या देखत शाहू महाराजांनी त्यांना दाखवली, अभ्यंकर साहेब पाहिलात का आपण इथे काय घडलं, जे तगडे आहेत ज्यांना सगळ्या काही सुविधा प्राप्त झालेल्या आहेत, जे तगडे घोडे त्यांनी ह्या संपूर्ण सुविधेचा लाभ घेऊन ते फस्त केलं त्यांनी, आणि जे वीक आहेत, जे अशक्त आहेत, ज्यांना कधी संधीच प्राप्त नाही झाली आणि ते अशक्त असल्या कारणास्तव त्याचा लाभ नाही घेऊ शकले, अशा घोड्यांची जर ही परिस्थिती आहे प्राण्यांच्या बाबतीत, तर माझ्या राज्यामध्ये असा जो अशक्त समाज आहे, पिढ्यांपुढे ज्याला दुर्लक्षित केलेलं आहे, म्हणजे शिक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे, राज्यकारभारापासून वंचित ठेवलेलं आहे, अशा लोकांना जर योग्य संधी त्यांना प्राप्त करून दिली तर ते सुद्धा मूळ प्रवाहामध्ये येऊ शकतील आणि अशा प्रकारचा समाज जो आहे समतेवर आधारलेला समाज निर्माण होईल, अशा प्रकारची भूमिका शाहू महाराजांनी सांगितली त्यांना. आणि 1917 सुद्धा म्हणजे खामगावला एक परिषद झाली होती, मराठा समाज उद्धारक याची परिषद झाली होती, 11वी परिषद. या 11व्या परिषदामध्ये 1917 शाहू महाराजांनी शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं त्या लोकांना की शिक्षणामुळे आपल्या मध्ये एक चांगली जाणीव निर्माण होऊ शकते आणि आपण योग्य अयोग्य काय आहे हे समजू शकतो आणि सर्वांना समान संधी प्राप्त झाल्या कारणास्तव आपण सामाजिक विकास आपला करू शकतो, या दृष्टिकोनातून आपण शिक्षण घेणं अगत्याचं आहे, अशा प्रकारची भूमिका शाहू महाराजांनी 1917 सुद्धा मांडली. एवढ्यावरच थांबले नाही ते, तर त्यावेळेसची जी राज्यव्यवस्था होती, मॉन्टेग्यू चेम्सवेल या लोकांनी जेव्हा ठरवलं होतं 1913-14 की आता आम्ही हळूहळू हा राज्यकारभार या भारतातील लोकांकडे आम्ही सुपूर्द करू इच्छितो, आणि ते जेव्हा कार्यप्रमण होतील, कुशलता यांच्यामध्ये प्राप्त होईल, तेव्हा ते खऱ्या अर्थानं राज्यकारभार चालवू शकतील आणि म्हणून आम्ही त्यांचा अंतर्भाव आम्ही या राज्यामध्ये करून घेऊ इच्छितो. तर त्या मॉन्टेग्यू चेम्सवेल्डला जाऊन शाहू महाराजांनी आपल्या एका साथीदाराला पाठवलं मुंबईला आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही आम्हाला राजकीय दृष्टिकोनातून स्वतंत्र मतदारसंघ तुम्ही आम्हाला निर्माण करून दिला पाहिजे की जेणेकरून बहुजन समाजातली मंडळी तिथून निवडून येतील आणि आपल्या समाजाचे प्रश्न जे आहेत ते मांडून त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतील. स्वतंत्र मतदारसंघाची भूमिकासुद्धा 1917 शाहू महाराजांनी मांडली होती, कारण जेव्हा लंडनला गेले होते माधवन नायर जे साऊथ इंडियामधले एक मोठे सुधारक म्हणून गणले गेलेले जे व्यक्ती होते ते माधवन नायर आणि शाहू महाराज या दोघांनी लंडनला सुद्धा अशा प्रकारची आपली भूमिका तिथं त्या ब्रिटिश सरकारासमोर मांडलेली होती. माधवन नायरचं काही थोड्याच अंतरामध्ये ब्रिटिश इथेच त्यांचं निधन झालं, पण ती भूमिका सातत्यानं लावून धरण्याचं काम शाहू महाराजांनी ब्रिटिशाकडे केलेलं आहे. तर ही जी स्वतंत्र मतदारसंघाची नंतर बाबासाहेबांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेची सुरुवात ही शाहू महाराजांनी केलेली होती. याचा परिणाम असा झाला 1902 या बहुजन समाजातील लोकांना ज्या राखीव जागा निर्माण करण्यात आल्या त्याचा परिणाम असा झाला की मग शिकून चांगल्या चांगल्या पदावर त्यांची नियुक्ती झाल्यामुळं त्यांचं जे अव्यस्त प्रमाण होतं राज्यकारभारामधलं ते प्रमाण बदललं गेलं. नंतर बहुजन समाजातली जी मंडळी
ते किती त्यांच्या जाती निहाय लोकसंख्येप्रमाणे 109 लोकांच्या नियुक्ती झालेल्या आहेत आणि ब्राह्मणांच्या केवळ एका जातीच्या हे 43 लोकांची नियुक्ती तिथे झालेली आहे. म्हणजे व्यस्त प्रमाण तिथं जे अव्यस्त प्रमाण होतं ते बदलून 1922 पर्यंत अशा प्रकारची परिस्थिती या कोल्हापूरच्या संस्थानामध्ये निर्माण झाली होती. एवढ्याचवर शाहू महाराज थांबले नाहीत, तर ज्या ज्या सामाजिक रूढी परंपरा ज्या चुकीच्या रूढी परंपरा आहेत त्या चुकीच्या रूढी परंपरा बदलण्याचं कामसुद्धा समाजामध्ये हे शाहू महाराजांनी केलेलं आहे. म्हणूनच त्यांना सामाजिक लोकशाहीचे जनक म्हणतात, त्याच दृष्टिकोनातून म्हणतात. त्यांनी काय केलं, विधवा प्रथेला बंदी दिली, विधवा विवाहाला मान्यता दिली. नाहीतर विधवा प्रथा जी अशा प्रकारची जी होती की जे मनुस्मृतीने घालून दिलेली जी दंडक होती ती दंडक त्या विधवेला संपूर्णपणे पाळवावं लागायची अशी इतके भयंकर असे जाचक अटी त्या महिलेवर असायच्या. ती सगळ्या जाचक अटी शाहू महाराजांनी काढून टाकल्या. एवढंच नव्हे तर आंतरजातीय विवाहाला सुद्धा प्रोत्साहन देण्याचं काम 1917 शाहू महाराजांनी केलेलं आहे. म्हणजे आज आपण जे पाहतो ना आंतरजातीय विवाहाला, म्हणजे बाबासाहेबांनी तर घटनेमध्ये तरतूदच केली, पण ती त्याआधी तरतूद शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये या आंतरजातीय विवाहाला मान्यता देण्याचं काम शाहू महाराजांनी केलेलं आहे. एवढंच नव्हे तर जी जाती व्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये बोकाळलेली होती ती जाती व्यवस्था नष्ट करण्याचं काम शाहू महाराजांनी केलेलं आहे. त्यासाठी शाहू महाराजांनी काय केलं, एक उदाहरण आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तर ते उदाहरण काय आहे, तर ते उदाहरण आपण सर्वजणच म्हणजे ऐकलेलं आहे वाचलेलं आहे, तर गंगाराम कांबळेचं उदाहरण आहे. गंगाराम कांबळे हा अनुसूचित जातीचा एक व्यक्ती होता आणि तो मोत्तद्दार या पदावर होता. मोत्तद्दार म्हणजे काय, घोड्यांची निगा राखणे, त्याला म्हणजे चारा देणे, त्याची संपूर्ण निगा राखणे, त्याची स्वच्छता करणे, अशा प्रकारचं काम करण्याचं जे असतात त्याला मोत्तद्दार म्हणतात. आणि ही मोत्तद्दार मंडळी त्याच्यामध्ये अस्पृश्य मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये होती. तर एका अशा दुपारच्या उन्हाच्या दिवशी हा गंगाराम कांबळे आपलं काम केलं आणि काम झाल्यानंतर तर त्यांना जेव्हा म्हणजे जेवणाची सुट्टी मिळाली, सगळ्यांना सर्व कामगारांना जेवणाची सुट्टी मिळाली, म्हणजे मोत्तद्दारांनाच नव्हे तर राज्यकारभारामध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांना सुट्टी जी मिळाली जेवणाची, म्हणजे मध्यंतरीमध्ये मध्यान्नामध्ये ती सुट्टी मिळाल्यानंतर हा गंगाराम कांबळे जेवायच्या वेळेस त्यांनी पाणी आणण्यासाठी तिथल्या त्या एका नळावर गेला, हौदाच्या नळावर, आणि त्यांनी ते पाणी भरून आणलं. तर तिथले जे उच्चवर्णीय जे कर्मचारी होते त्यांनी ते पाहिलं, गंगाराम कांबळेनी ते पाणी घेताना त्यांनी स्पर्श केलेला आणि अस्पृश्यांनी स्पर्श करणं म्हणजे तो विटाळ असा समजला जायचा. अशा प्रकारची ही जी प्रथा होती, जी वाईट प्रथा होती, त्या वाईट प्रथेचं परिणाम असं झालं त्या सर्व लोकांनी गंगाराम कांबळेला बेदम मारहाण केली. आणि बेदम मारहाण केल्यानंतर त्याच्या पाठीवर अगदी ओळ उमटण्यापर्यंत इतकी त्याला मारहाण केली होती, त्याला नीटसं जेवणसुद्धा करता आलं नाही. आणि मग हे गंगाराम कांबळेनी शाहू महाराजांना सांगितलं. शाहू महाराज आले, शाहू महाराज आल्यानंतर त्या सर्वांना त्यांनी दम भरला. एवढंच नव्हे तर चाबकाने काही फटकारेसुद्धा त्या लोकांनी ज्यांनी छळलं होतं गंगाराम कांबळेला त्यांना मारलं. पण तिथेच शाहू महाराजांनी एक निर्णयसुद्धा जाहीर केला. आणि मग तिथल्या उच्चवर्णीय कर्मचाऱ्यांना वाटलं की हा योग्य निर्णय आहे, आपल्या बाबतीत हा चांगला निर्णय आहे. काय केलं त्यांनी, तर गंगाराम कांबळेला म्हटलं की तुला मी कामातून मुक्त करतो. सर्वांना वाटलं की शाहू महाराजांनी हे धर्माचं पालन केलेलं आहे आणि त्यांनी गंगाराम कांबळेला आपल्या त्या कामातून मुक्त केलेलं आहे. पण शाहू महाराजांनी गंगाराम कांबळेला सांगितलं, मी तुला पैसे देतो आणि पैसे दिल्यानंतर तू एक छानसं असं माझ्या राजवाड्याच्या समोर बाजूला, म्हणजे अगदी राजवाड्यामध्ये प्रवेश करण्याच्या आधी कोपऱ्यालाच एक छोटंसं हॉटेल टाक. आणि गंगाराम कांबळेनं ते तिथं एक छोटंसं हॉटेल टाकलं आणि त्या हॉटेलमध्ये तो रोज नित्यनियम काय होता, तो रोज चहा करायचा तयार. आणि म्हणजे नुसतंच बोलणाऱ्यापैकी शाहू महाराज नव्हते तर प्रत्यक्ष कृती करणारे असे होते शाहू महाराज. मग ज्यावेळेस ते रोज आपल्या या राजवाड्याच्यामध्ये, म्हणजे जे दरबाराच होता त्या दरबारामध्ये जाण्यापूर्वी त्या गंगाराम कांबळेच्या त्या हॉटेलवर, म्हणजे सत्यसुधारक हॉटेल त्याचं नाव दिलेलं होतं, त्या सत्यसुधारक हॉटेलच्या तिथं ते उभे राहायचे आणि मोठ्या आवाजाने गंगाराम म्हणून त्याला आवाज द्यायचे आणि गंगाराम यायचा आणि तो मग त्या कपामध्ये चहा भरून द्यायचा. आणि झालं काय तर त्यांच्या समवेत असणारे इतर उच्चवर्णीय अधिकारी त्यांनाही ना इलाज असतो गंगाराम कांबळेच्या हातचा चहा प्यावा लागायचा. जर राजाच चहा पितो
तर मग इतर अधिकाऱ्यांची काय मजाल, तर त्यांनी सुद्धा तशा प्रकारचं चहा पिण्याचं काम केलं आणि गंगाराम कांबळे पांढऱ्या शुभ्र पोशाखामध्ये वर फेटा म्हणजे असा केसरी फोटा भगवा फेटा बांधायचा आणि शाहू महाराजांचं आदरातिथ्य करायचा, तो चहा द्यायचा, अशा प्रकारचं हे त्याचं हॉटेल फार चांगल्या पद्धतीनं. तर सांगण्याचं तात्पर्य काय, तर ही जाती व्यवस्था किंवा विटाळ, विटाळ म्हणजे अस्पृश्याचा स्पर्श झाला की विटाळ होतो, ही जी मान्यता आहे ते खोडून काढण्याचं काम प्रत्यक्ष कृतीतून शाहू महाराजांनी केलेलं आहे. आणि हे गंगाराम कांबळे पुढे फार मोठ्या प्रमाणामध्ये मग त्यांनी तेच काम केलं आणि त्यांनी मग शाहू महाराजांनी आपल्या या संस्थानामध्ये म्हणजे जाती व्यवस्था जो कोणी पाळेल त्याच्यावर कडक अशी कारवाई केली जाईल अशा प्रकारचा फतवाच काढला. आणि शिक्षणाच्या बाबतीत सुरुवातीला लोक काय करायला लागली, ठीक आहे बाबा शिक्षणाला सर्व जाती धर्माच्या लोकांना शाहू महाराजांनी सांगितलंय, पण अस्पृश्यांना वेगळ्या शाळेमध्ये पाठवण्याचं काम ही खालची म्हणजे जे अधिकारी वर्ग करत होता हे शाहू महाराजांच्या लक्षात आलं आणि पुन्हा शाहू महाराजांनी असा आदेश काढला की अशा प्रकारची वेगळी शाळा अस्पृश्यांसाठी न ठेवता त्यांना एकत्रितरित्या त्या सर्वांच्या समवेत शिकण्याची संधी दिली पाहिजे, याचं जर कोणी पालन करत नसेल तर याच्यावर मी कडक कारवाई करेन, अशा प्रकारचं काम शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये केलेलं आहे. आणि एवढ्यावरच शाहू महाराज थांबले नाही, तर 1920 म्हणजे ज्यावेळेस नागपूरला शाहू महाराज गेले होते त्या नागपूरच्या मुक्कामी म्हणजे संत चोखामेळा या नावाने सुद्धा तिथं हॉस्टेल काढण्यासाठी शाहू महाराजांनी 5,000 रुपयाची त्या काळातील तिथल्या अस्पृश्यवर्गीय लोकांना देणगी दिली होती आणि तुम्ही नागपूर या मुक्कामी या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये अस्पृश्यासाठी शिक्षणाची संधी आपण प्राप्त करून द्यावी अशा प्रकारचं काम शाहू महाराजांनी केलं. एवढंच नव्हे तर ज्या टिळकांनी शाहू महाराजांचा विरोध केला सातत्यानं, नव्हे टिळकांनी शाहू महाराजांचा मृत्यू करण्यासाठी म्हणजे तुम्हाला ठार मारण्यात येईल अशा प्रकारची धमकी ज्या टिळकांनी दिली होती, तेच टिळक जेव्हा आजारी पडले होते त्या टिळकांना उपचारासाठी कोल्हापूरला बोलावून त्यांना योग्य तो उपचार करून देऊन त्यांना त्यांच्या आरोग्यासाठी जी मदत केली, म्हणजे इतके कनवाळू, इतके म्हणजे वैरत्वाची भावना न ठेवणारे हे राजे असे होते. पण त्याच राजाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं अनेक वेळा विष देऊन किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं मारण्याचं कट कारस्थान त्या संस्थानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केरण्यात आलेलं आहे. माधव बर्वे नावाचा व्यक्ती तर मोठ्या प्रमाणामध्ये ब्राह्मणांच्या नियुक्त्या त्या संस्थानामध्ये करत होता. एवढंच नव्हे तर कोर्टामध्ये केसेस शाहू महाराजांच्या विरोधामध्ये त्यांनी केलेलं होतं. अशा प्रकारचं एक कपट कारस्थान करण्याचं काम शाहू महाराजांच्या बाबतीत, पण ते शाहू महाराज त्याही गोष्टीला न डगमगता आपल्या संस्थानामध्ये ज्या फुल्यांनी ब्राह्मणेतर चळवळीची सुरुवात केली होती म्हणजे बहुजन समाजाचं अस्तित्व किंवा त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका ज्या फुल्यांनी पहिल्यांदा मांडली होती त्याचं प्रत्यक्ष म्हणजे आपल्या संस्थानामध्ये इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम हे शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये केलेलं आहे. आणि म्हणूनच साऊथ इंडियामधले जस्टिस पार्टीच्या लोकांनी म्हणजे जे पेरियार रामस्वामी नावकर यांची जी जस्टिस पार्टी होती त्या लोकांनी सुद्धा शाहू महाराजांचा मोठ्या प्रमाणामध्ये गौरव तिथे म्हणजे त्यांनी आपल्या त्या दक्षिण भारतामध्ये शाहू महाराजांचा उल्लेख केलेला आहे की अशा प्रकारचा दुसरा राजा या भारतामध्ये होणे नाही अशा प्रकारचं शाहू महाराजांनी जे काम केलेलं आहे. आणि त्यांनी केवळ राजकीय दृष्टिकोनातूनच नाही विचार केला तर हे सामाजिक दृष्टिकोनामध्ये तून जर बदल जोप्रमाणे समाजामध्ये होणार नाही, एकजिन्सीपणा भारतीय समाज निर्माण होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं भारताची लोकशाही ही मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही अशा प्रकारची भूमिका त्या एका संस्थानामध्ये राहणाऱ्या शाहू महाराजांनी केलेली होती. तीच भूमिका नंतर बाबासाहेबांनी आपल्या घटनेच्या माध्यमातून मग ते आरक्षण बहुजन समाजाला आरक्षण देण्याचं काम बाबासाहेब बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि हीच भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949 सांगताना घटना परिषदेमध्ये सांगितलं, ही लोकशाही आपण राबवत आहोत, राजकीय लोकशाही आपण प्रस्थापित करत आहोत, पण ही राजकीय लोकशाही तेव्हा यशस्वी होईल जेव्हा इथे सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित होणार नाही.
आज ही आपण पाहतो भारतामध्ये खऱ्या अर्थाने सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित झाली का, तर नाही झाली. आणि ती सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याचं काम शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये केलेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी काय केलं, त्यांनी शिक्षणावर सगळ्यात जास्त म्हणजे जे खर्च करायला पाहिजे ते खर्च त्यांनी शिक्षणावर केला. आपल्या स्वतःवरचा जो खर्च होता किंवा संरक्षणावर त्यांचा जो खर्च मोठ्या प्रमाणामध्ये होता त्याच्यामध्ये काटछाट केली शाहू महाराजांनी, आणि शिक्षणाला शेती व्यवसायाला मोठ्या प्रमाणामध्ये निधी देऊन, तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये निधी देऊन ते सबळ करण्याचं काम शाहू महाराजांनी केलेलं. आज आपण पाहतो देशामध्ये शिक्षणाच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणामध्ये तिथं म्हणजे जे द्यायला पाहिजे म्हणजे राज्यकर्त्यांनी मोठा पैसा निधी द्यायला पाहिजे तिथे मात्र काटछाट केली जाते महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून हा आदर्श राजा अशा प्रकारची जी शाहू महाराजांनी जी भूमिकामध्येच डिस्कनेक्ट झालं होतं, तर पुनश्च मी आपल्यासमोर उपस्थित आहे. तर जी भूमिका शाहू महाराजांनी मांडलेली आहे एवढ्यावरच शाहू महाराज थांबले नाही, तर ज्या अस्पृश्य लोकांची जी जातीवाचक नावं होती मोठ्या प्रमाणामध्ये, ती जातीवाचक नावं म्हणजे जेणेकरून त्या आडनावावरून त्या नावावरून त्या जातीचा स्पष्ट असा उल्लेख व्हायचा, लोकांना समजायचं की हे कुठल्या जातीचे आहेत, तर अशा प्रकारची त्या अस्पृश्यांना तुम्ही तुमची नावं बदला अशा प्रकारचा मोठ्या प्रमाणामध्ये सल्ला शाहू महाराजांनी अस्पृश्य लोकांना दिलेला आहे. आणि म्हणून त्या कोल्हापूर संस्थानामधल्या अस्पृश्य लोकांनी आपली नावं बदलण्याचं आडनावं बदलण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. जुनी नावं त्यागून त्यांनी नवी नावं, मग सूर्यवंशी असेल त्यामध्ये, मग त्याच्यानंतर पाटील असेल, त्याच्यानंतर निरनिराळी जी नावं आहेत मोरे आहेत, अशा प्रकारची निरनिराळी नावं धारण करण्याचं काम शाहू महाराजांनी त्यांना भाग पाडलं की जेणेकरून यांच्या नावामधून जातीचा उल्लेख होता कामा नये, लोकांना कळता कामा नये, अशा प्रकारची भूमिका शाहू महाराजांनी आपल्या या संस्थानामध्ये अस्पृश्यवर्गीय लोकांना सांगितली. ही 1917 गोष्ट आहे, 17-18 दरम्यानची गोष्ट. आणि बाबासाहेबांनी सुद्धा अशाच प्रकारची भूमिका सुरुवातीला आपल्या अनुयायांना सांगितलं होतं की नामांतर देशांतर आणि धर्मांतर, हे फार महत्वाची भूमिका बाबासाहेबांनी 1924 सोलापूरच्या बार्शी या मुक्कामी जेव्हा भाषण केलं त्यावेळेस सांगितलं होतं की आपण आपली जी नावं आहेत जुनी नावं की ज्याच्यातून म्हणजे असा उद्बोध होतो की बाबा हे मागासवर्गीय आहेत खालच्या दर्जाचे आहेत किंवा त्यांची निकृष्ट प्रतीची नावं आहेत ही बदलली पाहिजे आपण, आणि ही बदलण्यासाठी बाबासाहेबांनी आग्रहाची भूमिका त्यावेळेस त्यांनी मांडली होती, नामांतर आणि नंतर धर्मांतर. तर अशा प्रकारची जी भूमिका बाबासाहेबांनी मांडली होती तर त्याची पूर्वपैटिका जर पाहिली तर आपल्या सर्व अस्पृश्य बांधवांची नावं आडनावं बदलण्यासाठी म्हणजे शाहू महाराजांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना सांगितलं, ती नावं बदलली. आज तिथे मोठ्या प्रमाणामध्ये लोक माने, कदम, शिर्के, थोरात, भोसले, नलावडे अशा प्रकारची नावं अस्पृश्य लोकांनी धारण केलेली आहे ते आपल्याला पाहावयास मिळतं. तर अशा प्रकारची मूलगामी दृष्टिकोनातून सामाजिक जो बदल, जे सामाजिक परिवर्तन व्हायला पाहिजे, ती सामाजिक परिवर्तन करण्याची भूमिका शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये पार पाडलेली आहे. आणि म्हणूनच या दृष्टिकोनातून या आदर्श राजाला या सामाजिक लोकशाहीचा जनक आणि आरक्षणाचा जनक असं म्हटलं जातं. कारण आरक्षणाची भूमिका संपूर्ण भारतामध्ये म्हणजे ब्रिटिश भारतामध्ये आणि स्वतंत्र भारतामध्ये तर बाबासाहेबांनी ती आरक्षणाची भूमिका मांडली, पण ब्रिटिश भारतामध्ये ही आरक्षणाची भूमिका प्रत्यक्षात उतरवण्याचं काम हे शाहू महाराजांनी केलेलं आहे. जेणेकरून समाजामध्ये हा बदल होईल, एकजन्सी समाज निर्माण होईल, कोणी खालचा कोणी वरचा नाही, जाती भेदाभाव असता कामा नाही, अशा प्रकारची भूमिका शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये प्रत्यक्षात उतरून दाखवण्याचं ते काम केलेलं आहे. आणि म्हणूनच या दृष्टिकोनातून म्हणून 25 नोव्हेंबर 1949 सामाजिक लोकशाही तर आवश्यक आहेच हे बाबासाहेबांनी जे उद्धृत केलं आपल्या भाषणामध्ये, त्याशिवाय बाबासाहेबांनी शेवटचा इशारा दिलेला आहे. शेवटचा इशारा देताना बाबासाहेब सांगतात की आपण या राजकीय दृष्टिकोनातून सगळ्यांना समान अधिकार आपण प्राप्त करून दिलेला आहोत भारतीय समाजातील सर्व घटकांना. मग तिथे काय, सगळ्यांना समान अधिकार म्हणजे एक मत, म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून प्रत्येकाचं एक मत आहे आणि त्या मताचं एक मूल्य. मग जो श्रीमंत असेल, उच्चवर्णीय असेल, जो कोणी गरीब असेल, कामगार असेल, त्या सगळ्यांचंही मताची किंमत एक, एक मत आणि त्याचं मूल्य एक, अशा प्रकारची समानतेची भूमिका
आपण राबवत आहोत राजकीय दृष्टिकोनातून आणि ती लोकशाहीचा मूलगामी दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनातून राबवत आहोत. पण जर हे याच्या सोबतच आपण आर्थिक समानता आणि सामाजिक समानता समता जर आपण भारतीय समाजामध्ये प्रस्थापित करू शकलो नाही तर याने जे मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्षलेली घटक आहेत हे दुर्लक्षलेले घटकच उद्या हा लोकशाहीचा डोलारा खतम केल्याशिवाय राहणार नाही. तर ही मोठी म्हणजे बाबासाहेबांनी ही घंटा खत्र्याची घंटा जी म्हणतात ते त्या राजकीय दृष्टिकोनातून त्या लोकांना या घटना परिषदेमध्ये 25 नोव्हेंबर 1949 सांगितले. आज आपण पाहतो आज भारतामध्ये कशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ही सामाजिक विषमता प्रस्थापित करण्यासाठी काही लोक प्रयत्नशील आहेत. म्हणजे ही समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायावर आधारलेला समाज निर्माण करण्याच्या ऐवजी विषमतेवर आधारलेला समाज कसा निर्माण करण्यात येईल आणि मनुस्मृतीच्या दृष्टिकोनातून हा समाज कसा निर्माण होईल, दुर्लक्षित घटकांना अधिक दुर्लक्षित कसं करण्यात येईल, त्यांना वेगवेगळ्या त्यांच्या संधी जे आहेत मग नोकरीची संधी असेल शिक्षणाची संधी. आज आपण शिक्षणामध्ये पाहतो शैक्षणिक धोरण जे भारतातील जे शैक्षणिक धोरण त्याचा जर आढावा घेतला तर शैक्षणिक धोरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा वापर केला जात आहे आणि दुर्लक्षित घटकांना मग चांगल्या प्रकारचं शिक्षण जे प्राप्त व्हायला पाहिजे ते प्राप्त होत नाही. मोफत शिक्षण जे घटनेने सांगितलेलं आहे म्हणजे अगदी पी जीपर्यंत म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत KG to PG अशा प्रकारचं हे मोफत शिक्षण मिळायला पाहिजे घटनेच्या दृष्टिकोनातून. ते मोफत शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून आज सरकार कार्यरत नाही आहे. उलट म्हणजे जे शैक्षणिक संस्था खाजगी शैक्षणिक संस्थांना मोठ्या प्रमाणामध्ये चालना देऊन तिथं मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार निर्माण करण्याचं काम आज देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. आणि गरिबांची दुर्लक्षलेली आणि अशी जी घटक आहेत त्या घटकांच्या मुलांना मग चांगल्या प्रकारे शिक्षण घेण्याची संधी जी आहे ती संधी प्राप्त होणार नाही. मग येणारा समाज कशा प्रकारचा निर्माण होईल ही फार मोठी चिंतेची बाब आहे. आणि या दृष्टिकोनातून शाहू महाराजांचे विचार, बाबासाहेबांचे विचार, फुल्यांचे विचार मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज रुजवण्याची गरज आहे. आज बहुजन समाजातले विशिष्ट घटक जे OBC समाज आहे, OBC समाज आज जागृत काही प्रमाणामध्ये झालेले आहे पण ते त्याची जागृती मर्यादित स्वरूपाची आहे असं जर मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. का मर्यादित स्वरूपाची आहे? आज ते मोठमोठे मोर्चे मागे 2-4 वर्षापूर्वी त्यांनी काढले होते. आम्हाला म्हणजे आरक्षण मिळालं पाहिजे, वेगवेगळे समाज घटक म्हणतात आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. पण त्या आरक्षणाच्या दृष्टिकोनातून त्याचा फायदा घेत असताना योग्य काय, अयोग्य काय, अंधश्रद्धा काय किंवा इथली जाती व्यवस्था काय याकडे मात्र ते मुद्दा म्हणून दुर्लक्ष करत आहेत. हे दुर्लक्ष जर त्यांनी दुर्लक्ष करण्याचं काम सोडून देऊन खऱ्या अर्थानं समतेच्या दृष्टिकोनातून पाहून आणि आपणालाही प्रतिनिधित्व मिळावं ज्या इतर दुर्लक्षित घटकांना प्रतिनिधित्व मिळतं ते आपण हा बहुजन समाज मोठ्या प्रमाणामध्ये स्थिर स्थावर होईल आणि त्यांना संधी प्राप्त होईल अशा प्रकारची भूमिका मात्र ही जी मंडळी आहे OBC समाजातली काही मंडळी घेत नाही आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. आणि म्हणून ही आज परिस्थिती मोठ्या प्रमाणात देशामध्ये अशा प्रकारची विसंगतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. या विसंगतीवर जर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जर तोडगा आपल्याला शोधून काढायचा असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये फुले शाहू आंबेडकरांचे विचार प्रबोधनाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत सर्व घटकांपर्यंत SC ST OBC मायनॉरिटी या सर्व घटकांपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार करण्याचं काम जर आपण केलं तर मला वाटतं येणाऱ्या भविष्य काळामध्ये हा बहुजन समाज निर्माण होईल. आणि बहुजन समाज असा निर्माण होईल की जो बहुजन समाज समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायावर आधारलेला समाज निर्माण होईल. उच्चवर्णीयांना सुद्धा ते दुर्लक्षित करणार नाहीत, सगळे समान पातळीमध्ये निर्माण करण्याची भूमिका जी फुले शाहू आंबेडकरांची होती ती भूमिका जर आपण या प्रबोधनाच्या माध्यमातून पार पाडलो आणि त्याचाच परिणाम राजकीय स्थित्यंतरामध्ये होत असतं आणि म्हणून सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचं काम जे जे म्हणून प्रबोधनाची भूमिका पार पाडत आहेत त्यांनी करावं, तरच आजच्या या आरक्षण दिनाच्या निमित्तानं शाहू महाराजांना श्रद्धांजली दिल्यासारखं होईल. तर मी आपणाशी या दृष्टिकोनातून संवाद साधलेला आहे. आपण सर्वजण शांततेने ऐकून घेतलात आणि माझी जी भूमिका आहे शाहू महाराजांचं जे कार्य आहे ते सामाजिक लोकशाहीचे प्रणेते कसे होते हे समजावून सांगण्याची भूमिका मी आपल्यासमोर कथन केलेली आहे. आपण सर्वजण ऐकून घेतलात, आपण सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो आणि पुनश्च
जे बहुजन संघटक या ग्रुपचे जे राहुलजी खांडेकर असतील किंवा त्यांचे जे सगळे मित्रमंडळी असतील त्या सर्वांना धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो.